वेलकम फ्रेंड वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। तर हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीची परीक्षा जी आहे झालेली आहे तर आता पुढे काय या संदर्भात जे आहे बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, साईडचे नोटिफिकेशन बेलला त्याला ऑल ओवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन जे आहे मिस होणार नाही। तर सगळ्यात अगोदर बघा, टेट परीक्षा 2022 जी आहे ती बावीस फेब्रुवारीपासून ते 3 मार्चपर्यंत कंडक्ट केली गेली। नंतर ही जी परीक्षा आहे या परीक्षेचा निकाल जो आहे तो मार्च महिन्यामध्ये जाहीर करण्यात आला आणि निकाल जाहीर झाल्यानंतर जे आहे प्रत्येक उमेदवाराला अपेक्षा होती की लवकरात लवकर जे आहे पवित्र पोर्टल सुरू होईल आणि पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशनची जी प्रोसेस आहे ती सुरू होईल। आता इथे नेमकी प्रोसेस अडकली कुठे, तर भरती प्रक्रिया जी आहे शिक्षक भरती प्रक्रिया त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे संच मान्यता होणं आणि बिंदू नामावली अद्ययावत होणं। आता संच मान्यता जी आहे, जवळपास संच मान्यतेचं काम जे आहे अंतिम टप्प्यात आहे, काही विद्यार्थी जे आहेत त्यांची संच मान्यता पूर्ण करण्याची बाकी आहे। संच मान्यतेसाठी शासनाने कालावधी मांगलेला आहे 15 मे 2023 पर्यंत आणि शासन जे वेळापत्रक जाहीर केलेलं होतं म्हणजे सोमोटो याचिकेमध्ये जे वेळापत्रक दिलेलं होतं शासनाने त्याच्यामध्ये 20 मे 2023 जी आहे ही तारीख दिलेली आहे। म्हणजे आपण कन्सिडर करूया की 20 मे 2023 पर्यंत जे आहे संच मान्यता पूर्ण होणार आहे आणि नंतर 30 जून 2023 पर्यंत जे आहे तर बिंदू नामावली अद्ययावत करण्यात येणार आहे। आता इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या उमेदवारांना स्कोर कमी आहे किंवा ज्या उमेदवारांचे गुण कमी आहे, कट ऑफ त्यांना माहीत नाही आहे, गुण कमी आहे आणि उमेदवारांच्या मनामध्ये पहिलेच एक टेन्शन होतं की आपला नंबर लागेल किंवा नाही लागेल शिक्षक भरतीमध्ये, गुण कमी असल्यामुळं किंवा स्कोर थोडा कमी असल्यामुळं, आणि दुसरं एक टेन्शन म्हणजे आता शिक्षक भरती प्रक्रिया जी आहे ती थोडी लांबणीवर पडली 2 किंवा 3 महिने त्याच्यामुळे अजून टेन्शन आलं आहे। आणि तिसरं अजून एक टेन्शन म्हणजे आता पवित्र पोर्टल जे आहे तर नवीन विद्यार्थ्यांसाठी पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार आहे हा सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन आहे। म्हणजे आपल्या जर व्हिडिओ दर व्हिडिओ खालचे जर कमेंट बघितले आपण तर प्रत्येक व्हिडिओच्या खाली ही कमेंट्स किंवा या कमेंट्स भरपूर असतात की ज्याच्यामध्ये विचारलेलं असतं की पवित्र पोर्टलचं जे रजिस्ट्रेशन आहे ते नवीन विद्यार्थ्यांना कधीपासून सुरू होणार आहे त्या बाबतीत बोलणार आहोत। आता पहिले जे आहे तर कमी गुण किंवा कमी स्कोर ज्यांना आहे त्यांना थोडं डिमोटिवेट झाले असतील तर त्यांना मोटिवेट करण्यासाठी किंवा तुम्हाला आता सांगून देतो, शिक्षक भरती प्रक्रिया जी आहे रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर जे आहे शिक्षक भरती प्रक्रिया जी आहे त्याच्यामध्ये कमी गुण किंवा कमी स्कोर जरी असला आपला स्कोर थोडा नॉर्मल आहे, जास्त हायेस्ट पण मार्क नाही आहे आणि जास्त लोएस्ट पण नाही आहे, मीडियम रेंजचे जे मार्क्स आहेत ते जर तुम्हाला असतील तर तुम्ही घाबरायची काही गरज नाही आहे आणि सोबत टी टीचे दोन्ही पेपर पेपर 1 आणि पेपर 2 जर तुम्ही उत्तीर्ण असाल तर त्यावेळेस खूपच चांगलं। आता इथे बघा, काही काही असे विद्यार्थी आहेत ज्यांची टांगती तळवर आहे किंवा शिक्षक भरतीमध्ये जे आहे तर त्यांना समाविष्ट होण्यासाठी जे आहे खूप प्रयत्न करावे लागणार आहे, शक्यतो ते शिक्षक भरतीमधून बाजूच होणार आहे। असे कोणकोणते विद्यार्थी आहे तर सगळ्यात अगोदर पहिले बघा, ज्यांनी CET 2022-2023 जी आहे दिलेली होती आणि ते नंतर फेल झालेले आहे, क्वालिफाय झालेले नाही आहे असे उमेदवार बाहेर जाणार। नंबर 2, TET फ्रॉड लिस्टमध्ये ज्यांचं नाव आहे ते उमेदवारसुद्धा बाहेर जाणार आहे। नंबर 3, व्हॅलिड डॉक्युमेंट ज्यांच्याजवळ नाही आहे, 31 तारखेनंतर जर डॉक्युमेंट काढलं असेल तुम्ही तर ते व्हॅलिड नाही आहे, ते डॉक्युमेंट चालणार नाही आहे असे उमेदवार जे आहे शिक्षक भरतीमधून बाद होणार आहे। नंतर जे आहे फॉर्ममध्ये चुका असणारे जे उमेदवार आहे ज्यांच्या फॉर्ममध्ये चुका झालेल्या आहे आणि त्या मायनर नाही आहे, म्हणजे लहान मोठ्या चुका नाही आहे, थोड्या मोठ्या किंवा मेजर चुका आहेत, ज्या ठिकाणी चूक व्हायला नको होती त्या ठिकाणी जर चूक झालेली असेल तर ती चूक मात्र तुम्हाला भोगू शकते शिक्षक भरतीमध्ये। आता इथे एक चांगली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पवित्र पोर्टल सुरू झाल्यानंतर एडिटचं ऑप्शन जर दिलं गेलं तर एडिटचं ऑप्शन दिल्यानंतर जे आहे तर आपल्याला ती चूक दुरुस्त करता येणार आहे, पण हे पवित्र पोर्टल सुरू झाल्यानंतर सध्या तरी जे आहे तर या उमेदवारांच्या मनामध्ये सध्या धास्ती आहे की आपला फॉर्म जो आहे आपण थोडीफार एका ठिकाणी किंवा 2-3 ठिकाणी मिस्टेक केलेल्या आहे ते आपल्याला दुरुस्त करता यावेत। आणि पुढे जे आहे ज्यांच्याजवळ अपूर्ण कागदपत्रे आहे असे उमेदवारसुद्धा बाहेर जाणार आहेत, तुम्ही एखादी माहिती भरलेली आहे फॉर्ममध्ये पण ती माहिती किंवा त्या संदर्भात डॉक्युमेंट तुमच्याजवळ नाही आहे त्यावेळेस तुम्हीसुद्धा शिक्षक भरतीच्या बाहेर असणार आहात। BEd अपियरवाले जे विद्यार्थी आहेत, DEd किंवा DTed ज्यांचं सुरू आहे किंवा BEd ज्यांचं जे अपियरला आहेत आणि ज्यांनी टेट परीक्षा दिलेली आहे असे उमेदवारसुद्धा शिक्षक भरतीमधून बाहेर जाणार आहेत। नंतर 2017ची शिक्षक भरती प्रक्रिया सध्या राबवण्यात येते, 196 संस्थांचा पसंतीक्रम सध्या सुरू आहे, नंतर गैरहजर अपात्र आणि नंतर रुजून झालेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीतसुद्धा जागा येणार आहे। म्हणजे 2017मध्ये जे शिक्षक किंवा जे विद्यार्थी नियुक्त होतील त्यांनी यावर्षी जी टेट परीक्षा दिलेली असेल तर ते उमेदवारसुद्धा यातून बाद होणार आहे। आणि सगळ्यात शेवटी जे आहे अगोदर नोकरीवर आहे पण त्यांनी अगोदर वेगळ्या नोकरीवर आहे पण त्यांनी टेट परीक्षा दिलेली आहे शिक्षक होण्यासाठी आणि नंतर जे आहे तर त्यांना आता असं वाटतं की कदाचित आपली जी अगोदरची नोकरी होती तीच आपण करणार आहोत,
तर अगोदर नोकरीवर असणारे आणि या वर्षी ज्यांनी टेट दिलेली आहे ते उमेदवार सुद्धा जे आहे कदाचित पसंतीक्रम देणार नाही किंवा त्यांना जे आहे जर त्यांना वरची पोस्टिंग मिळत असेल तर घेतील, पण जर वरची पोस्टिंग मिळाली नाही तर त्यावेळेस त्यांची सुद्धा जे आहे तर मन जे आहे किंवा त्यांचं जे आहे त्यांची सुद्धा इच्छा असणार आहे की आपल्याला शिक्षक भरतीमध्ये सहभागी व्हायचं नाही आहे। तर असे सर्व उमेदवार जे आहे जे मी तुम्हाला आता सांगितले हे सर्व उमेदवार जे आहे शिक्षक भरतीमधून बाद होणारे आहेत। तर ही कुठे दिलासादायक बातमी आहे ज्यांचा स्कोर थोडा कमी आहे किंवा ज्यांचा स्कोर थोडा साधारण आहे अशा उमेदवारांसाठी। आता ज्यांचा स्कोर एकदमच कमी आहे त्या उमेदवारांना आपलं एक सांगणं असणार आहे की पुढची जी येणारी टेट परीक्षा आहे टेट परीक्षा 6 महिन्यानंतर घेण्याचं ठरवलं आहे, तर येणारी टेट परीक्षा जी आहे लवकरच टेट परीक्षेचं आयोजन केलं जाणार आहे येणाऱ्या पुढच्या, तर त्या टेट परीक्षेसाठी तुम्ही आतापासून तयारी केली तरी काही हरकत नाही। कारण की जर तुम्ही आतापासून तयारी करता टेट परीक्षेसंदर्भात तर तुम्हाला जे आहे त्याचा बेनिफिट किंवा त्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या टेट परीक्षेमध्ये होणार आहे, शिक्षक अभिज्ञता आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये 100% होणार आहे। आता वळूया की महत्त्वाची गुजी गोष्ट आहे त्याच्याकडे कोणकोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या क्लिअर असल्या पाहिजे, ते म्हणजे आपलं स्कोअर कार्ड आपल्याजवळ असलं पाहिजे। नंबर 2, काही मुलांनी स्कोअर कार्ड डाउनलोड केलं नाही, आता स्कोअर कार्ड डाउनलोड करणं इम्पॉसिबल आहे तर स्कोअर कार्ड असलं पाहिजे। नंतर टेट परीक्षेचं जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो असला पाहिजे आपल्याजवळ, TT सर्टिफिकेट असलं पाहिजे पेपर 1 पेपर 2 चं, नंतर नेसेसरी डॉक्युमेंट जेवढे आहे जेवढे आपल्याला लागतात एज्युकेशन क्वालिफिकेशनचे ते डॉक्युमेंट्स, नंतर पर्सनल डॉक्युमेंट जे आहे आधार असेल पॅन कार्ड असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील त्या सगळ्या, नंतर कास्ट सर्टिफिकेट आणि नंतर डोमिसाईल सर्टिफिकेट हे सुद्धा लागणार आहे, आणि नंतर समांतर आरक्षणाचा जर तुम्ही फायदा घेतला असेल तर ते सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे, आणि नॉन क्रिमिलियर जर तुम्हाला लागू असेल तर नॉन क्रिमिलियर सुद्धा तुम्हाला लागणार आहे। तर असे जे डॉक्युमेंट्स आहेत जे डॉक्युमेंट्स तुम्हाला असं वाटते की बा हे डॉक्युमेंट्स सर्व डॉक्युमेंट्स नेसेसरी आहे आणि याची गरज आहे शिक्षक भरतीमध्ये, तर ते पूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला रेडी ठेवायचे आहेत। आता हे होतं अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांना स्कोर चांगला आहे किंवा साधारण आहे किंवा ज्यांना जेमतेम स्कोर आहे ज्यांना माहिती की आपण शिक्षक भरतीमध्ये शक्यतो आपलं स्थान किंवा आपल्याला शिक्षक भरतीमध्ये स्थान मिळू शकते, तर अशा विद्यार्थ्यांनी या ज्या गोष्टी आहेत या सर्व तयार ठेवायच्यात। सगळ्याच अभ्योग्यताधारकांनी या गोष्टी केल्या तरी काही हरकत नाही कारण की त्या वाया जाणाऱ्या नाही आहेत। पुढची जी गोष्ट आहे ती आहे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार आहे। तर बघा आता जे आहे सध्या मे महिन्यामध्ये जे आहे 2017ची जी शिक्षक भरती आहे तिच्या 196 व्यवस्थापनांचा पसंतीक्रम देणं सुरू आहे। लवकरच जे आहे मुलाखतीसाठी जे आहे उमेदवारांची लिस्ट जाहीर होईल, उमेदवारांची यादी किंवा लिस्ट जाहीर झाल्यानंतर जे आहे काही दिवसानंतर अपात्र गैरहजर आणि रुजू न झालेल्या उमेदवारांची जी आहे जाहिरात पोर्टलवर येईल, आणि नंतर 20 मेच्या आसपास जे आहे या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत किंवा 15 मेपर्यंत संच मान्यता होणे अपेक्षित आहे। नाहीच 15 मेपर्यंत झाली तर 20 मेपर्यंत जे आहे संच मान्यतेची तारीख दिलेली आहे, तर संच मान्यता 20 मेपर्यंत होईल आणि 30 जूनपर्यंत बिंदू नामावली जी आहे ते अद्ययावत करण्यात येणार आहे। बिंदू नामावली जर अद्ययावत झाली तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक कास्टसाठी किती किती पदं रिक्त आहेत शिक्षकांची ते आपल्याला कळेल, आणि पूर्ण जे चित्र आहे शिक्षक भरती संदर्भात रिक्त पदांचं ते पूर्ण तपशीलवार जे आहे तर ती माहिती आपल्याला मिळेल। कारण की बिंदू नामावली एकदा अद्ययावत झाली तर पूर्ण रोस्टर जे आहे एकदा क्लिअर झालं किंवा पूर्ण रोस्टर जर एकदा क्लिअर केलं गेलं तर आपल्याला योग्य ती माहिती जी आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणत्या कास्टसाठी कोणत्या विभागासाठी प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक कोणत्या विभागासाठी किती जागा आहे ते आपल्याला कळेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला तेव्हा माहिती होईल। तर या गोष्टी होणं खूप आवश्यक आहे। आता इथे 30 जूनपर्यंत जर बिंदू नामावली अद्ययावत झाली तर कदाचित जूनपासून जे आहे पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशनची संधी देण्यात येऊ शकते नवीन विद्यार्थ्यांना। आता याला अजून एक गोष्ट और आहे म्हणजे आता इथे आपण सांगितलं की जूनपासून जे आहे पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन सुरू होऊ शकतं नवीन विद्यार्थ्यांचं, पण शासनाच्या मनामध्ये जर आलं किंवा शासनाने जर ठरवलं की नवीन विद्यार्थ्यांचं जे आहे रजिस्ट्रेशन थोडं अगोदर करून घ्यायचं तर या महिन्यामध्ये सुद्धा जे आहे मेमध्ये सुद्धा जे आहे रजिस्ट्रेशन संदर्भात एक प्रकारची नोटिफिकेशन किंवा एक प्रकारचं प्रसिद्धीपत्रक किंवा एक प्रकारची नोटीस ऑफिशियल वेबसाईटला येऊ शकते। त्याच्यामुळे जे आहे आपल्याला ऑफिशियल वेबसाईटच्या नेहमी टचमध्ये राहायचं आहे आणि ऑफिशियल वेबसाईटला कोणकोणत्या अपडेट आल्या त्याचीसुद्धा खबरदारी किंवा त्याचीसुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे। तर या सगळ्या गोष्टी होत्या आणि लवकरात लवकर जे आहे आय होप शासन जे आहे नवीन विद्यार्थ्यांसाठी पवित्र पोर्टल लवकरात लवकर उपलब्ध करून देईल। जसं 2017ची शिक्षक भरती सुरू आहे तशी 2023च्या संदर्भात सुद्धा जे आहे लवकरात लवकर रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू करण्यात यावी जेणेकरून त्याला सुद्धा 10-15 दिवस कालावधी लागेल। तर या महिन्यामध्ये जे आहे तर शासनाने कदाचित मे महिन्यामध्ये पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन सुरू करून द्यावं जेणेकरून विद्यार्थ्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। तर आय होप हा होता व्हिडिओ आणि यानंतरचा जो व्हिडिओ असणार आहे जर तुम्ही सेंट्रल TTचा फॉर्म भरलेला आहे आणि त्या संदर्भात तुम्हाला माहिती हवी तर येतं याच्यानंतरचा येणारा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा आहे। तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा। माझं एक नवीन चॅनल आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्याला सुद्धा सबस्क्राईब नक्की करा। वन सेकंड व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय। आणि टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याला सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता। सो वन सेकंड व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय।